अरे म्हटलं भाऊला भेटू तर नमस्कार मित्रांनो, विनायक वाघचर या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही जर थंबनेल बघून आला असाल तर थंबनेल सारखं इथं काही झालेलं नाहीये, मी स्वतः ते थंबनेल टाकलेलं आहे. आणि अण्णाभाऊ खरंच खूप रॉयल माणूस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आता इथपर्यंत आलाच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघून जा. कशाला उगाच 8 दिवस वाटते. चला, आम्ही आता पुण्याला आलेलो आहे. पुण्याला म्हणजे गोल्या भाऊचा साखरपुडा. आज किती वाजता आहे? 6 वाजता आहे. 6 वाजता आहे. आम्ही 3 तास अगोदर जेवून बसलेलो इथं. 3 तास अगोदर जेवून बसलोय. आता मस्त पैकी इकडून तिकडे तिकडून इकडे आम्ही फिरतोय. गोल्या भाऊ आणि झोप झालेली नाहीये. आता 50 किलो मेहंदी काढलेली त्यांनी. आता त्यात रात्री कोण संपला होता तो कोण कोण आणला काय माहिती. बोले भाऊ काय म्हणतो, बरोबर ना? चुकीचे सगळे. हे विनय, आपलं हे संदीप आहे ना, नुसतं बोल बच्चन टाकतोय आणि दुसऱ्याला बघतोय, मला हे बघवते. झोपत असं बोलतो की झोपत यायला लागली. झोपत यायला लागली. आणि अत्यंत अशी गोष्ट आहे की बोले भाऊ माझा कॉलच उचलत नाही. का उचलत नाही ते तुम्हाला पण माहिती आहे. मी जास्त त्याला त्रास देतो. आणि खूप दिवसानंतर मोबाईल आज घ्या सोडशील का? अरे नाही नाही भाऊ, जागाच नाही ना भाऊ. गोले भाऊ, गोले भाऊच्या गाडीमध्ये आम्ही फिरत आहे. आता आपण कुठे गोले भाऊ? आता हा पुण्यात आहे. आम्ही पुण्यात आहे, चिंचोड्या गावात. आता हॉलबिल बघितलं, हॉलबिल बघितलं आहे. म्हणून म्हणलो तो हॉलचा व्हिडिओ काढतो. म्हणून म्हणतो नको रे, कसं हॉलचा व्हिडिओ कसं काय वाटत. नंतर काढूया त्यांनी मस्त पैकी. आता आवरून बिवरून झालं ना मस्त पैकी. गोले भाऊचं बघायचं तुम्हाला चेहरा, चांद सरोवर चेहरा बघा. गोले भाऊचे फुल माझ्या. गोले भाऊ कसं वाटतं तुमचं लग्न? आता साखरपुडा होणार. एकदम चांगलं वाटतं, एकदम चांगलं. गोले भाऊ खूपच खुश आहे. बघा मोबाईल पण. मित्रांनो फोन आला. मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ कुठं काढतो ना तुम्ही? हा यो सागर आहे. जास्त बळबळ नको. चंपूला भेटायला आलोय आम्ही इकडे. तू जीप काढाची बाहेर काढ. जीप काढ बाहेर काढ. चंपू चंपू दात दाखव रे. नाही ना का बर नाही लावलं. नाही दात आहे का? नाही तुला नाही लावले. तुला नाही लावले. लावणे लावून घे. कधी लावायची मग? ऐका तुझ्याकडे आहे. मी देऊ माझ्याकडची दात. तुझ्या दात काढायला लागेल. माझी नकली काढून दाखव म्हणतो. बघा चंपू दातू काढून दाखव म्हणतो. हा चंपू दातच नाही तुला. तुम्ही कसं वाटलं तुला चंपूला भेटून? खूप भारी वाटलं चंपूला. पण त्यानंतर काका पण मस्त आहे. आम्ही लाईव्हलाच बघायचं बघ. आज समक्ष भेटलोय. नाही मी मध्ये मग ते येऊन गेलेलो पहिला. नाही पण मी तुम्हाला समक्ष भेटलो. मी संगमनेर वरून आलोय. गोल्या भाऊला पण भेटलोय. गोल्या भाऊ आमच्या गोल्या भाऊ तर साखरपुडा आहे. एवढी अशी हाईट वाढते पण हाईट लय मोठी बरं का भाऊची? बघा 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 इकडे जावं लागलं मला. पर हाईट पाहिली का? हाईट पाहिली का? हाईट पण जास्त आणि पाईट पण जास्त. चला मित्रांनो तुम्ही बघत राहा. आता लातूरवरून हा माझ्या मित्र आदर्श. काय आदर्श शुक्ला. थांब शुक्ला. मी त्याला शुक्लाच म्हणतो. आणि त्यानंतर मॅडी भाऊ मॉडेल मराठीचे. हो मराठीचे मराठीचे. वडापावले जोरात खाल्ला त्यांनी. चला मित्रांनो बघत ना तुम्ही. गोले भाऊ आवरून गेलेले पुढं. आम्ही पण चाललोय मागून. आता मटण मित्रांनो तर आता आम्ही बसलोय गाडीवर. मटण पुण्यासारख्या ठिकाणी. पहिल्यांदा गाडी चालवतोय. मला माहिती नाही मुंबईला गेलतो पण कधी गाडी चालवली नाही. आज पहिल्यांदा बसलोय गाडी चालवायला. मॅडी भाऊ म्हटलं होतं. मॅडी भाऊला बस पण बसलं नाही. मालले लोड आलाय. आता मी एकटा चालवते. मॅडी भाऊ डॉक्टर हात लागले. केस उडाली तर जास्त केस उडू नये. त्याला दिसते की त्याला त्याच्याकडे लक्ष दे. मी हरवल हरवल. चला मित्रांनो बघत राहतो. मी दाखवतो सरळ बघत राहतो मी. म्हणजे माझा हात दुखू झाला. तर मित्र तू मोबाईल हरवशील पार्सल. मी सांगतो असंच कोणतर पडून घेऊन जाते माहिती का? मोबाईल बंद कार्यकर्ता आहे बघा. ओके बंद. मला व्हिडिओ मध्ये दिसतंय तसं नाही. कोण म्हणजे मला बोलतोय का? काय पण दादा असं नाही. काय पण बोलायचं नाही. दादा दादा कसलं दादा आले आले ऍड करायचं म्हणजे ओळख दाखवायची असते. मित्र म्हणले हे आद्या हे आद्या आद्या काय आद्या. तू आद्याची आदत वाजणार. हा माझ्या मित्र आता मोबाईल फोन बरा चला. चला चला मित्र वर चौकात.
सर हाँ हो तिथे तिथे मी सांगतो ना रस्ता चल ना कालेवाडीला जायचं आपल्याला हो बाबा. तर आता विनू शेटच्या बायकोचा कॉल आलेला आहे आणि मुलीचा आवाज बोलणार आहे. मी इथे आलेलो आहे आता मला अण्णा भाऊ दिसले तर बघू आपण त्यांच्यासोबत भेटूया. अण्णा भाऊ सोबत भेट झालेली तुम्ही ओळखत असाल सगळेच ओळखणार आहे. अण्णा भाऊ तुम्ही काय दोन शब्द नमस्कार मित्र भाऊला मी अचानक दिसलो भाऊला खरंच भारी वाटलं असं सर्वजण भाऊवर प्रेम करा. नाही खरंच खूप भारी वाटलं. संदीप भाऊ माझ्या अगोदर भेटला होता सागर पण माझी काही भेट झाली नाही आता भेट झालेली खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला. भारी वाटलं भाऊला भेटून खरंच खूप भारी वाटलं मला पण भेटून अण्णा भाऊ सोबत खूप मजा खूप इतका खुश आहे की माझा थरका वगैरे चालू पहिल्यांदा भेटला असं मोठं बघता. मित्रांनो तुम्ही बघत राहा व्हिडिओ अजून पुढे ग्वाले भाऊच्या साखरपुड्याला आलेलो आहे आम्ही. मित्रांनो या ठिकाणी चिकने हे घे ना आता कशाला लास्ट तुला खायचं होतं ना खाना खाना आता घे 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 इकडे घे लवकर प्रवीण भाऊ आले सिंगल सगळ्यात अध्यक्ष विश्वास नाही लाजू काजू कसे लास्ट आहे ते हाय कारण तुम्ही हाय कोणी इथपर्यंत आले सगळं संपलं तिथं भेटत नाही मॅडीला पण भेटत नाही याला पण भेटत नाही प्रवीण भाऊला आदर्श तर नाही आवडत येऊन आलेलो आहे येऊ पाहिजे कुठे बोलते कुठे बोलते चला बघत करतोय त्यांनी स्टेजवर यायचं. या ठिकाणी बघा संदीप भाऊ काय काय खाते चोरू चोरू हा वडा खाल्ला वडा त्यांनी दिला नाही वडा कोणी दिला वडा नाही दिला बोलतोय वडा नाही दिला. ए सागर तू पण खातोय भाई बरं मला सोडून खाऊ राहिले बर बंद करतो आणखी सगळ्यांनी एक एक घेतले काय त्याला काय म्हणते नजर ही तुझ्यावर थांबती आग हातमंदी हात येत जागल याग इश्यू सॉरी इश्यू तुम्ही ओळखत असेल तिला तिचे पण इंस्टाला मस्त असे भरपूर फॉलोअर्स त्यानंतर मस्त क्रिएटर आहे ही काय बोलते इशू तू दादाच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला
नजर ही तुझ्यावर थांबती आग तर मित्रांनो ग्वाल्या भाऊचं काय चाललंय आम्ही लय वेळेचा टाईम चुका कधीचा उभा राहिला खूप वेळ बसून अजून पण एक फोटो घेऊन दिलेला नाही पहिला ड्रेस चेंज करून आला दुसरा ड्रेस केक कापला केक नाही ग्वाल्या जास्त फेमस आहे इथे वाटी चिवडा ग्वाल्याला निवडा म्हणून एकच वादा ग्वाल्या दादा मित्रांनो बघूया आपण किती वेळ लागते फोटो घ्यायला काय माहिती नाही आवाज नाही देऊ शकत नाही देणार ते नाही म्हणजे जाऊ दे नको मान नाही घेत ग्वाल्या नाही घेत तो काहीतरी नवीनच आणले त्यांनी मला पण माहित नाही पण बघा तुम्ही काय अरे उंडर बिंडर निघले अरे मागच्यांना दिसू द्या मागच्यांना दिसू मला नको का सुटली शाळा काहीच नाही तर नमस्कार मित्रांनो आमच्या आता दुसऱ्या दिवशी सकाळ आम्ही पुण्यातच अजून पिंपरीमध्ये तर आता काल रात्री उशीर झाल्यामुळं मला काही ब्लॉग घ्यायला जमला नाही बाकीचा मग आता दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे डायरेक्ट रात्री झोपून गेलो आम्ही 3 वाजता आलो इथं 1 वाजता इथं आलो गप्पा विप्पा मारत 3 वाजता झोपलो आम्ही तर मित्रांनो तुम्ही बघत राहिले पण अजून आपला ब्लॉग संपलेला नाही आहे चला मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे इकडे काळेवाडी फाट्याला आपले विनायक
एकदा भानवासे भेटणार आहे, त्यांना भेटू आपण, त्यानंतर मग परत आपण आपल्या रूटला संगमनेरच्या. चला बघत राहा तुम्ही व्हिडिओ. तर मित्रांनो आता आम्ही आलोय काळेवाडी फाट्यावर, त्यानंतर बघा इच्छा ती भाऊला भेटायची. आज माझी इच्छा पूर्ण झाली, एकदा घरी जाऊन भेटायचं बहिणीला आधी सगळ्यांना. ओके मध्ये संदीप आम्ही पुण्यात भेटलो, आता पंढरपूरला गेलते राव मी नव्हतो राव. भेटायचं होतं आम्ही भेटलो कारण की मी पण पुण्यात आलो होतो साखरपुड्याला, म्हटलं फोन करून बघावं इथेच म्हटलं मग भेटून घ्यावा. आज ते पण निघणार आणि आम्ही पण निघणार आहे, सगळे चाललोय आज. आणि मी नक्की भाऊंच्या घरी जाणार आहे लवकरच, तुम्हाला लवकर घरी जाऊन व्हिडिओ घ्या, घरचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे लवकरच. आम्ही तर येऊ शकत नाही पण ते लवकरच येतील, त्याला शिर्डीला यायचं दर्शनाला, मस्त पैकी भेट होईल. तर मित्रांनो तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ अजून लय बाकी. आम्ही आलेलो आहे विनय दादांच्या इकडं, आता बघूया वहिनी कुठं आहेत काय माहिती. हो वहिनी बघा, वहिनी पण आल्या मस्त पैकी. गोलू गोलू पण आहे आपलं त्यांच्या सोबत. हाय बोला, हाय का एकदा हाय का तुम्ही. हा नाही ओळखत, कोण नाही ओळखत, रडायच्या बाबतीत एक नंबर. सिलेक्शन पण झालेलं आहे विषयच नाही. संदीप संदीप मोबाईल धरलेला पूर्वी तर येतच नाही जवळ, पोरं येतच नाही कोणी, मला ती सोडत नाही पूर्वी. तर मित्रांनो आम्ही खरंच भरपूर दिवसानंतर म्हणजे ऑनलाईनच ओळख होती आमची, आमची भेट झाली नव्हती, आज भेट झालेली, समक्ष भेटल्यानंतर खरंच खूप भारी वाटलेलं. आपण व्हिडिओ बघतोय, मला युट्यूबचं जे सांगितलंय ते बघतो. विनय दादांनी सांगितलं, मला युट्यूबची कसलीच माहिती नव्हती, मी युट्यूबला तर नव्हतोच, मला सगळ्यांनीच सांगितलेलं आहे म्हणून आता मी या ठिकाणी तुमच्यासोबत व्हिडिओ बनवतोय. पण व्हिडिओ आता लाईन एक नंबर लागलेले आहे. लाईन म्हणजे त्यांनी मला डायरेक्ट दाखवून दिले लाईन, तू अशा लाईन इलचा ओळखला असेल. हे बोलाय चल की इकडे पोरं तर सोडतीच नाही, सोडतच नाही मला. तर मित्रांनो आम्ही किती दिवसांचा आपल्याला 15 ते 20 दिवस आम्ही यांच्या घरी जाणारच आहे. तुम्हाला मगाच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं, आता सांगतोय. तर तोपर्यंत व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्याला वेळ पण असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. विषय नाही तू सांग नाही का सबस्क्राईब करायला, तुम्ही भारी सांगते सबस्क्राईब. हाय म्हणा हाय लास्ट आहे आता संदीप भाऊ. संदीप भाऊ बघा ना, संदीप भाऊ पण आहे ते इकडे, सागर तू पण आहे. आमचा सागर भाऊ पण आम्ही तिघच सोबत आहे. सगळी संगत आली ती, आम्ही विषय गंभीर हॅशटॅग सगळी संगत. हा सगळी संगत आता तुम्ही बघू शकता, मागचा कॅमेरा चालू होता, मी आता फ्रंट घातलाय. आता हे तुम्ही पडत क्लिअरिटी व्हिडिओ येतील विषय. आपण तशी 11 देतो तशी 13 देतील त्यांना. चालतंय चला मित्रांनो बघत राहा तुम्ही व्हिडिओ. आता मी निघतोय इथून पण, नंतर नाहीतर आम्ही एखादी दोन रील्स काढू त्यानंतर निघू. चला तर मित्रांनो इथे भरपूर गाड्यांचा आवाज होता, मी मागाशी आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही कारण की या मोबाईल मध्ये आवाज व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो माझ्या मोबाईल मध्ये ऑडिओ, आम्हाला त्या व्हिडिओ काढता आला नाही. तर आता आम्ही हॉटेल मध्ये बसलो, नाश्ता करतोय, मस्त वडापाव वगैरे खातो, जास्त काय खायचं नाही खायचं आपल्याला. वडापाव पसतोय. तोंड बघा कसं झाले, पर वाढून गेला, याला खायलाच नाही भेटलं आहे ना. अवतरतो पण विचार सकाळपासून आंघोळ नाही केली, तू मी केली, तू कस तू का नाही केली. खरं बोल मी तू केली खाल्ली घेतले तोंड बिन, खरंच खूप भारी वाटलं. आंघोळ तर केली नाही आज तरी, पण बरं वाटतंय. या मित्रांनो वडापाव खायला प्लस मध्ये पाणी पण प्यायला मायनस मध्ये काय मायनस मध्ये त्यांना. आता आम्ही नाश्ता वगैरे करून आलेलो आहे मस्त बाहेर. तर आता विनायक दादा इथून जातील त्यांच्या काळेवाडीला. पण दिवाळी काळेवाडीच मी जाऊन झोपणार बाबा. झोपणार नाही झोप पंढरपूरला जायचंय ते पण टू व्हीलर आलेले पंढरपूरला जायचंय त्यांना पण. आता आम्ही पण निघतो पोहोचल्या फोन करा. किती वाजता हे बघा हे पदी रे आमच्या सोबत चौघ आले किती आले 2 वाजले मित्रांनो 2 वाजले दुपारचे. आता तर आम्ही आता इथून निघणार आहे संगमनेरला 6 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. मित्रांनो बघत राहतो मी व्हिडिओ. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे संगमनेर मध्ये. बघा तुम्ही अवतार बघू शकता कशी झाली काळी काळी थोबड. आता सागर भाऊला उतरवलंय, सागर भाऊ त्या घरी जाईल. आता संदीप पण मी माझ्या घरी जाईल.
तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ, शेवट होणार आहे आपल्या घरी गेल्यावर। तर मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे मी। तर मित्रांनो खरंच खूप धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला। तर मित्रांनो तुम्ही असंच सपोर्ट राहू द्या आमच्या चॅनलला, लवकरच 100K कम्प्लीट करा सबस्क्रायबर। व्हिडिओ आवडला की तुम्ही शेअर पण केला असेल तर मित्रांनो, आणि व्हिडिओ पूर्ण बघितलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। चला बाय, आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या।